नमस्कार मित्रांनो, ओनली मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आपल्यावर, आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या घरावर जेव्हा एखादं प्रचंड संकट येणार असतं, एखादी वाईट घटना घडणार असते, तर या वाईट गोष्टी घडण्यापूर्वी आपल्या घरात काही लहानसहान गोष्टी नक्की घडतात। या गोष्टी संकेत देतात की येणारा काळ वाईट असणार आहे, स्वतःचा बचाव करा। मित्रांनो, असे संकेत जर आपल्याला वेळी समजले तर आपण आपला आणि आपल्या कुटुंबियांचा जीव वाचवू शकतो, एखाद्या मोठ्या संकटातून आपण स्वतःला सावरू शकता। असे कोणते संकेत असतात आणि या संकेतांचा नक्की अर्थ काय असतो, अगदी संपूर्ण माहिती सविस्तर आपल्याला जाणून घ्यायची आहे। मात्र तत्पूर्वी छोटीशी विनंती आहे की आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, कृपया सबस्क्राईब करून बेल आयकॉन अवश्य प्रेस करा। आणि हो, जर व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, आपल्या घराच्या छतावर जर खूप मोठ्या प्रमाणात कावळे एकत्र येऊ लागले, केवळ छतावरच नव्हे तर आपल्या घराच्या आसपास जर वारंवार कावळे एकत्र येऊ लागले, मोठमोठ्याने कावकाव असा आवाज करू लागले, तर लक्षात घ्या, आपल्या घरावर, आपल्या वास्तूवर खूप मोठं संकट कोसळणार आहे। आपण सावधगिरी बाळगायला हवी। सोबतच आपल्या घरामध्ये ज्या स्त्रिया असतात, महिला असतात, त्यांच्या डोक्याला जर कावळ्याने स्पर्श केला तर अशा स्त्रीच्या पतीवर, नवऱ्यावरती एखादं मोठं संकट हे येऊ शकतं। आपल्या घरात काचेची भांडी किंवा चिनीमातीची जी भांडी असतात, ही जर वारंवार फुटू लागली, तडकू लागली, केवळ फुटणेच नव्हे जर तडकू लागली, तर हा सुद्धा संकेत असतो की घरातला पैसा बाहेर जाणार आहे, घरातली लक्ष्मी बाहेर पडणार आहे आणि घरामध्ये दरिद्रतेचा, गरिबीचा वास निर्माण होणार आहे। आता याची कारणं ही अनेक असू शकतात, प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत ही कारणं वेगवेगळी असू शकतात, मात्र आपण या ठिकाणी गरिबीच्या दिशेने हा एक संकेत मानू शकता। मित्रांनो, पालीच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही एखादी नवीन वास्तू विकत घेतलेली आहे, नवीन फ्लॅट विकत घेतलाय, नवीन घर विकत घेतले, रो हाऊस विकत घेतले, तर ही वास्तू विकत घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही गृहप्रवेश करू लागता, त्यावेळी जर आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूत एखादी मेलेली पाल आढळून आली, छोटी असू द्या, मोठी असू द्या, जर एखादी मृत पाल त्या ठिकाणी दिसून आली, तर हा एक अत्यंत अशुभ संकेत असतो की हे घर, ही वास्तू आपल्यासाठी अशुभ ठरू शकते। अशा वेळी करणार काय, कारण आपण खरेदी तर ऑलरेडी केलेली असते, अशा वेळी या वास्तूमध्ये पूजा, हवन वगैरे या गोष्टी आपण नक्की करून घ्या, सत्यनारायण वगैरे व्यवस्थित घालून घ्या, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। मित्रांनो, तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडल्यानंतर ते काम करून जेव्हा तुम्ही घरात परत येता, तर घरात आल्यानंतर किंवा घरामध्ये प्रवेश करताना जर घराच्या मुख्य दरवाजावर, अगर चौकटीवरती तुम्हाला एखादी पाल दृष्टीस पडली, लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडला होता आणि पुन्हा घराकडे येताना, घरात प्रवेश करताना जर मुख्य दरवाजावरती किंवा मुख्य जी तुमची चौकट आहे दरवाजाची, त्या ठिकाणी जर पाल दृष्टीस पडली, तर हा सुद्धा एक अत्यंत अशुभ संकेत असतो की येणाऱ्या भविष्यकाळात, नजीकच्या भविष्यात तुमची वाईट वेळ सुरू झालेली आहे। आपण सावध राहायला हवं। अनेकांचा या गोष्टींवरती विश्वास बसत नाही, मात्र वारंवार जेव्हा अशा प्रकारचे अशुभ संकेत तुम्हाला मिळू लागतील, आपोआपच तुमचा विश्वास या गोष्टींवरती दृढ होईल। मित्रांनो, पालीच्या बाबतीत पालीला लक्ष्मी म्हटलं जातं, मात्र हीच पाल जर आपल्या केसांवरती पडली, आपल्या डोक्यावर पडली, तर खूप मोठं संकट हे आपल्यावरती, आपल्या कुटुंबावरती येऊ शकतं। कदाचित आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यूसुद्धा या ठिकाणी होण्याची दाट शक्यता असते। अनेकदा संकट येण्यापूर्वी आपल्या घरातील महिला असतील किंवा पुरुष असतील, त्यांचा डोळा जो आहे तो फडफडू लागतो। महिलांच्या बाबतीत त्यांचा डावा डोळा जर फडफडत असेल तर तो शुभ असतो, काहीतरी शुभ बातमी, काहीतरी शुभ घटना घडणार असते। मात्र जर महिलांचा उजवा डावा फडफडत, उजवा डोळा जर फडफडत असेल, महिलांचा जर उजवा डोळा फडफडत असेल, तर ते अत्यंत अशुभ मानलं जातं, अपशकुनी मानलं जातं आणि घरावरती कोणतं ना कोणतं तरी संकट येणार हे याचं सूचक असतं। पुरुषांच्या बाबतीत उलट आहे, पुरुषांचा उजवा डोळा फडफडणं हे शुभ मानलं जातं, काहीतरी शुभ बातमी त्यावेळी प्राप्त होते। मात्र ते जर पुरुषांच्या डाव्या डोळ्याच्या बाबतीत घडलं, जर डावा डोळा फडफडला, तर मात्र अशा पुरुषाच्या जीवनामध्ये
अत्यंत कष्ट आणि त्रास हे त्या पुरुषाला सहन करावे लागू शकतात. आपल्या घरातला जो झाडू असतो, तसं तर झाडूला लक्ष्मी स्वरूप मानण्यात आलेलं आहे, मात्र हा झाडू अनेक प्रकारचे संकेत आपल्याला देऊन जातो. आपल्या घरातलं लहान मूल जर अचानक झाडू घेऊन घरामध्ये झाडलोट करू लागलं, झाडून घेऊ लागलं, तर एखादी अप्रिय अतिथी म्हणजे तुम्हाला असे पाहुणे तुमच्या घरात येऊ शकतात की जे यावेत असं तुम्हाला वाटत नाही, ते अप्रिय असतात, तुम्हाला न आवडणारे असतात. तर अशा प्रकारचे अप्रिय अतिथी हे तुमच्या घरामध्ये प्रवेश करू शकतात आणि त्यांच्यामुळे तुम्हाला त्रास संभवू शकतो. मित्रांनो, हिंदू धर्मशास्त्र असं मानतं की सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर आपण झाडलोट करू नये, झाडूचा वापर करू नये, कारण त्यामुळे दुर्भाग्य प्रबळ बनतं. आपल्या नशिबामध्ये दुर्भाग्याचा फेरा निर्माण होतो, एकामागोमाग एक अशुभ गोष्टी घडू लागतात. अनेक जण झाडूला उभं करून ठेवतात किंवा उलटा लटकवून ठेवतात, ते तो सुद्धा अपशकून असतो आणि अशा घरामध्ये वारंवार भांडणे होणं, कलह वाढणं आणि दरिद्रता म्हणजेच गरिबी येणं यासुद्धा गोष्टी येऊ लागतात. वारंवार अशा प्रकारच्या चुका आपण करू नये. अंधार पडल्यानंतर जर झाडूने झाडलोट आपण केली तर लक्ष्मी नाराज होते, लक्ष्मी अशा घरामध्ये टिकत नाही. अनेकांना सवय असते की हे पा, एक नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, तुमच्या घरातून कोणतीही व्यक्ती जेव्हा घराबाहेर पडते एखाद्या विशिष्ट कामासाठी, तेव्हा लगोलग त्या व्यक्तीच्या पाठोपाठ झाडून काढू नका, झाडू मारू नका, ते अत्यंत अशुभ असतं. आपल्या घरातला झाडू इतस्ततः टाकणं, कुठेही फेकून देणं, त्याला लाथ मारणं या गोष्टीसुद्धा अशुभ मानल्या जातात आणि त्यामुळे घरात गरिबी येऊ शकते. झाडूची एक निश्चित अशा प्रकारची जागा असावी, होय, एक निश्चित अशा प्रकारची जागा करा, वारंवार त्याची जागा बदलू नका, त्यामुळे सुद्धा घरात पैसा टिकत नाही. मित्रांनो, झाडू हा ज्या प्रकारे आपण आपले धन, वैभव, पैसा लपवून ठेवतो, सोनंदाणं लपवून ठेवतो, अगदी त्याचप्रकारे तो सुद्धा लपवून ठेवावा बाहेरच्या लोकांपासून. बाहेरच्या लोकांची दृष्टी, नजर ही आपल्या झाडूवरती पडणार नाही याची काळजी घ्या. जर तुमच्या घरामध्ये झाडू कुठेही पडलेलं असेल, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या दृष्टीस जर तो पडत असेल, तर अशावेळीसुद्धा धनहानी मोठ्या प्रमाणात होण्याचे चान्सेस असतात. मित्रांनो, एक खूप मोठा संकेत असतो आपल्या घरासमोर, आपल्या अंगणात जे तुळशीचं रोपटं असतं, जेव्हा घरावरती खूप मोठं संकट येणार असतं, एखादी अशुभ घटना घडणार असते, सर्वात आधी हे तुळशीचं रोपटं सुकतं. सोबतच अनेकदा असंही दिसून आलेलं आहे की आपल्या अंगणामध्ये जी रोपटी लावलेली असतात, जी झाडं असतात किंवा आपल्या परसबागेमध्ये जी झाडं असतात, यातील काही झाडंही आपोआप सुकू लागतात. तर अशा प्रकारे या घटना घडू लागल्या तर मित्रांनो, हे तुळशीचं सुकलेलं रोपटं हे उपटून त्या जागी नवीन रोपटं अवश्य लावा. त्यासंबंधीचं मार्गदर्शन इतर व्हिडिओंमध्ये आम्ही केलेलं आहे. आणि जी परसबागेतील किंवा तुमच्या बागेतील जी काही इतर रोपटी आहेत जी सुकलेली आहेत, तर त्यांना पाणी वगैरे घालून पुन्हा टवटवीत करण्याचा प्रयत्न करा. आणि जर ती टवटवीत होत नसतील तर ही रोपटी तात्काळ उपटलेली चांगली, कारण ही रोपटी मोठ्या प्रमाणात निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा पसरवत असतात. मित्रांनो, तुमच्या घरामध्ये जर एखादा खारट पदार्थ असेल तर या खारट पदार्थात, या खारट वस्तूमध्ये जर काळ्या मुंग्या पडू लागल्या, तर हा सुद्धा एक खूप मोठा संकेत असतो की लवकरच तुमचा वाईट काळ, तुमचा अशुभ काळ सुरू होणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे अनेक संकेत आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टीतून मिळत असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.